कर्जत जामखेडचे आमदार म्हटले की आता सगळं काम झालंय, आता फक्त बोगदा खोदायचा आणि पाणी खाली आणायचं. मी तुम्हाला सांगतो, याच्यातली कुठली नोटीस मला आलेली असेल तर मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. या मतदारसंघातल्या माझ्या शेतकऱ्याच्या पाण्यासाठी त्याला गद्यामी नाही म्हणता येणार. मला सुरुवातीला विचारलं तुम्ही पवार साहेबांना का सोडत, मी सांगितलं की पाण्याच्या प्रश्नासाठी लोकांना पटत नव्हतं, खरं वाटत नव्हतं लोकांना. पण काल कुठल्या तरी सभेमध्ये कर्जत जामखेडचे आमदार म्हटले की आता सगळं काम झालंय, आता फक्त बोगदा खोदायचा आणि पाणी खाली आणायचं. तुम्ही वाचलं असं ऐकलं असं घनश्याम शेलार तेच म्हटले. त्याच्याबरोबर अण्णा हजारे साहेब तेच म्हटले. उद्धव साहेब पण बोलले. खासदार निलेश लंकेत ते बोलले. उद्धव ठाकरे सुद्धा तेच बोलले की हा बोगदा आम्ही करणारच आणि पाणी आम्ही खाली आणणारच. मग आपण पुढे राहिलो. आपण राहणारच नाही. मग आज जे तुमच्या घरासमोर गाड्या दिसतात, बंगले दिसतात, घरं दिसतात, हे सगळं ज्याच्यामुळे उभं राहिलं ते सगळं उद्ध्वस्त करायचं काम ज्यावेळेला चालू असेल त्यावेळेला मी डोळे झाकून त्या ठिकाणी बसू शकत नाही. आपले 12 उमेदवार पत्रिकेत 11 एक उमेदवार म्हटला की यांना अटक होणार होती दिलीप वळसे पाटलांना. कशावरून? नाही, यांना ईडीची नोटीस आलेली आहे, यांना सीबीआयची नोटीस आलेली आहे, यांना इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे, यांना अँटी करप्शनची नोटीस आलेली आहे. आज आपण सगळेजण राम मंदिराच्या समोर बसलं. मी तुम्हाला सांगतो, याच्यातली कुठली नोटीस मला आलेली असेल तर मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. मला कशाची नोटीस नाही, मला कशाची भीती पण नाही, कारण मी माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं वागलोय त्याची नोंद फक्त माझ्या पक्षातलेच लोक नाही तर सगळ्या पक्षातले लोक आणि सामान्य लोकांपासून तर सगळे लोक त्या ठिकाणी घेतात. तुम्ही काय पद्धतीने वागलाय या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करून लोकांना खोटं सांगायचं. मी आमदार झालो तर मी काय करेल हे सांगायला पाहिजे. त्याच्याऐवजी नुसतं स्वाभिमान, नुसतं काय निष्ठा, गद्दारपणा बोलतो. मला हे सांगायचं, माझी गद्दारी असेल ना तर माझी गद्दारी या मतदारसंघातल्या माझ्या शेतकऱ्याच्या पाण्यासाठी त्याला गद्यामी नाही म्हणता येणार. एका माणसाने निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी, पण पक्षातल्या सगळ्या आमदारांनी एकत्र बसून एकत्र निर्णय घेतला आणि त्याच्यामधून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आणि करोडो रुपये आपल्याला विकासासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी दिले ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे.